सातपूर परिसरातील औद्योगिक वसाहतीत नाशिक महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले एकमेव सुसज्ज असे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रॅक, जलतरण तलाव, शूटिंग रायफल हॉल, बॅडमिंटन हॉल आदींच्या दुरावस्थेबाबत अनेक क्रीडाप्रेमी तथा नागरिकांच्या तक्रारीवरून आज सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी पाहणी केली. गेल्या प्रभाग समितीच्या सभेतही लोकप्रतिनिधींनी क्रीडा संकुलातील समस्यांचा पाडा वाचला होता. या पाहणी दरम्यान क्रीडा संकुलातील अनेक खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आढळून आल्या. जलतरण तलावातील ड्रेनेजचीही दुरवस्था झालेली दिसली. स्नानगृहातील शॉवरही लिकेज असल्याचे आढळले. येथील सर्व समस्या सोडवण्यासह जॉगिंग ट्रॅकवरील मातीवर पाणी मारण्यात यावे आदी सूचना अधिकाऱ्यांना प्रभाग समिती सभापती योगेश शेवरे यांनी केल्याचे यावेळी सांगितले. बांधकाम विभाग, गार्डन विभाग, विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग या सर्व अधिकाऱ्यांनी घेऊन आज पाणी दौरा केल्यानंतर असं आढळण्यात आलं आहे की इथे जो जॉगिंग ट्रॅक आहे तिथे खूप धूळ उडती. जे ग्राउंड आहे, सकाळी जॉगिंगला मी स्वतः येतो तर जे रनिंग करता त्यांच्याकडनं धूळ उडल्या जाती आणि तिथे जर मुरुम आणि पाण्याचा जर समजा मारा जर केला आणि रोड रोलरने जर फिरवलं तर ती व्यवस्थितपणे होऊन जाईल. आणि इथे स्विमिंग पूल जे आहे तिथं आल्यानंतर असं कळलं की इथलं जे पाईपलाईन जे बाथचे जे शॉवर आहे ते सर्व पाणी असं गळतं इथं. आणि त्यांना एक 8 दिवसात आम्ही सांगितलं आहे, अन्यथा त्यांना त्या गोष्टीत सामोरे जायला लागेल. या पाहणी मोहिमेत बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय पाटील, आरोग्य विभागाच्या माधुरी तांबे, उद्यान विभागाचे प्रकाश चौकटे, विद्युत विभागाचे श्याम वाईकर, विजूकाका गवारे, एजाज शेख, अश्विन सिंह, मनुभाई मटाले, अक्षय बेंडकुळे, निखिल गवळी, पप्पू गोरे, प्रवीण भालेराव, रवींद्र काळे आदी मनपाचे अधिकारी कर्मचारी तसेच मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.